मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी जी काही सफाईगार पदाची भरती निघालेली होती त्याची शॉर्टलिस्ट म्हणजे अल्पसूची उमेदवारांची पात्र यादी आज लागलेली आहे तर पहा या ठिकाणी किती उमेदवार त्यांनी पात्र केलेले आहेत आणि पुढे आता काय करायचंय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर पहा चापल्य व साफसफाईसाठी साफसफाई परीक्षेसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांची अल्पसूची किंवा शॉर्टलिस्ट तर या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांनी काय केलेले आहेत शॉर्टलिस्ट केलेले आहेत आता ही जे काय पुढची स्टेप आहे काय राहणार आहे पहा या ठिकाणी पुढची स्टेप आहे आता शॉर्टलिस्ट तर विद्यार्थी झालेले आहेत पुढची स्टेप असणार आहे त्यांची परीक्षा तर परीक्षेसाठी त्यांनी देखील महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला जर ही यादी पाहिजे असेल पीडीएफ स्वरूपामध्ये घ्यायची असेल तर ह्याची टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करून ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता अशा पद्धतीनं मित्रांनो एकूण दोनशे आठ उमेदवारांची अल्पसूची ह्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या दे आहेत तर या सूचनाचे पालन त्यांना करायचे आहे तर पहा काय सांगण्यात आलेलं आहे लातूर न्याय जिल्ह्यातील सफाईगार या पदासाठी अल्पसूचित नाव नमूद करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी लातूर न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे डिस्ट्रिक्ट कोर्ट लातूर ही वेबसाईट आहे त्या वेबसाईट जाऊन तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ते एकोणीस जुलै पंधरा ते एकोणीस जुलै या कालावधीतील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेमध्ये प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून ते स्वाक्षरी करून घ्यावे याचा अर्थ तुम्हाला पंधरा ते एकोणीस या तारखेमध्ये लातूरला जायचा आहे आणि त्या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि वेळेमध्ये तुम्हाला प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून ते तुम्हाला काय करायचे तुमच्या स्वाक्षरी घ्यायची आहे सदरील प्रवेश पत्र चापल व साफसफाई परीक्षेच्या वेळेस सादर करावे तसेच उमेदवारांना असेही सूचित करण्यात येते की प्रवेश पत्राच्या बाजूस दिलेल्या पालन प्रवेश पत्राच्या मागे जी सूचना त्यांचे पालन करायचे पुढे पहा प्रवेश पत्रावरील एक ते पाच हा प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून भरून घ्यावा त्याच्यानंतर व प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्या समक्ष स्वतःचा सध्याचा फोटो प्रवेश पत्रावर प्रवेशपत्र लावायचे त्यांच्या समोर फोटो वर आणि प्रवेशपत्र अशा दोन्ही ठिकाणी स्वतःची स्वाक्षरी करायची आहे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेशपत्र घेण्यात जाणार आहात तिथंच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायची त्या दिवशी जिल्हा न्यायालय लातूर यांची स्वाक्षरी घेऊन प्रवेशपत्र प्राप्त झाल्याबाबत पोहोच द्यावी आणि पुढे तसेच उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील आणि ते छान मध्ये पात्र ठरले असते तर उमेदवारांचा शेवटचा फॉर्म ग्राह्य धरून त्याचप्रमाणे प्रवेश पत्र दिले जाईल यांची नोंद घ्यावी बरेच विद्यार्थी तर एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील आणि सर्व त्यांचे फॉर्म फॉर्मले झाले असतील तर शेवटच्या त्यांनी फॉर्माला काय केले जाणार आहे प्राधान्य दिले जाणार आहे आता हे पहा या पद्धतीचं तुमचं प्रवेश पत्र असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर सध्याचा फोटो लावायचा आहे आणि प्रबंधक जिल्हा न्यायालयाला तो यांच्या समोर तुम्हाला काय करायचं इथं साईन करायचे आणि प्रवेश पत्र तुम्हाला हे संपूर्ण भरायचं तुमचे नाव बैठक क्रमांक जन्मदिनांक लिंग परीक्षा परीक्षा वेळ किती असत परीक्षेचा वेळ पहा महत्वाचा आहे सकाळी नऊ वाजता परीक्षा असेल आणि केंद्र असेल जिल्हा न्यायालय लातूरचा परिसर अशा पद्धतीने इथं तुमचा काय असेल पेपर असेल आणि सूचना काय पहा उमेदवाराने परीक्षेच्या दिनांकास परीक्षेच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच सकाळी आठ वाजता उप उपस्थित राहायचं आहे तसेच मागील पानावर दिलेले सर्व सूचनांचे तुम्हाला काय करायचे पालन करायचे आहे आता ह्या सूचना हे सूचना तुम्ही तुमचं वाचून घ्या काय म्हटलेलं आहे परीक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्रात त्यांच्या परिसरात प्रवेश नाकारले जाईल तसेच उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेश पत्र सध्या कायदेशीरपणे योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचयपत्र जसे की पॅन कार्ड वाहन चालक परवाना मतदान ओळखपत्र बँक पासबुक फोटो शिक्का सोबत आणायचे आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे काही सर्व सूचना वाचून घ्या आणि पीडीएफ घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा